शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की आले पिकाचं जे आहे ते जवळपास सर्वच जणांचे प्लॉट 100 दिवसाच्या प्लस हे झालेले आहे. तर हा एकंदरीत कंदवाढीचा काळ सुरू झालेला आहे. तर त्याच अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये कंदवाढीसाठी कोणकोणते नियोजन आपण इथून पुढे करायला पाहिजे, कशा पद्धतीनं आपलं व्यवस्थापन असलं पाहिजे, त्यामध्ये विद्राव्य खतांचा वापर असेल, दुय्यम अन्नद्रव्य असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, त्याचबरोबर शेवटचा जो आपण भरीला 100 दिवसाच्या भरीला जे खत देतो वरखत, तर ते कोणतं द्यायचं असेल, या संपूर्ण बाबीबद्दल, त्याचबरोबर काही जीवाणू खतं आपल्याला या स्टेजमध्ये वापरायचे असतात तर ते कोणते व किती प्रमाणात वापरायचे, या संपूर्ण विषयावर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बरोबरच बाजूचं बेल आयकॉनही प्रेस करायचं जेणेकरून यानंतर टाकले जाणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो 100 ते 130 दिवस हा कालावधी जो आहे तो कंदवाढीच्या किंवा कंद फुगवणीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. कारण या स्टेजमध्ये थंडी एवढी जास्तही नसते आणि खूप कमी नसते, म्हणजे मध्यम कालावधी असतो आणि रोग आणि किडीचा अटॅकसुद्धा या स्टेजमध्ये थोडासा कमी असतो. त्यामुळे आपल्याला इतर गोष्टीकडे फोकस हा आपला जात नाही. त्यामुळेच कंद वाढीसाठी आपण जर फोकस केला म्हणजे इतर गोष्टीकडे फोकस करून फायदा नसतो. कारण जास्त प्रमाणात बुरशीजन्य रोग असो किंवा वर्तून करपा वगैरे ज्या गोष्टी आहे, फक्त लेट ब्लाइट एवढं आपल्याला या स्टेजमध्ये सतवत असतो. तर कंदवाढीच्या काळा दृष्टीने हा पिरियड खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठीच आपल्याला एक शेवटचा जो आहे तो वर्तून खताचा डोस घेणे या स्टेजमध्ये खूप खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर भर पण देणं आपल्याला खूप गरजेचं असतं जेणेकरून मुळं उघडी पडणार नाहीत आणि खत व्यवस्थितरित्या आपलं पिकाला उपलब्ध होईल. त्यासाठी महत्त्वाचा डोस जो आहे तो 1846 एकरी 2 बॅग, त्याचबरोबर जो आपला म्युरेट ऑफ पोटॅश आहे, पांढरा पोटॅश, तो पण 2 बॅग आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट असा डोस आपल्याला वरतून घ्यायचा आहे. डोस टाकताना बेडच्या दोन्ही साईडने टाकायचा आहे, बरोबर. आपण जे नळी टाकलेली आहे, मी जसं तुम्हाला नळी टाकायला सांगितली बाहेरच्या साईडनं, तसं बाहेरच्या साईडनं दोन्ही साईडनं हा डोस भरायचा आहे. त्यामुळे थोडासा खताचा जो वापर आहे तो जास्त लागतो. त्यामुळे मी 4 बॅगा म्हणजे 210 किलो या खताचा डोस सांगतो आहे. तर बाहेरच्या साईडनं दिलेलं तुम्हाला त्याच्यानंतर माती त्याच्यावरती टाकायची, म्हणजे पावर ट्रिलरच्या साह्यानं असो किंवा तुमच्याकडे जे काही साहित्य असेल त्या साहित्यानुसार तुम्हाला बाहेरच्या साईडनं त्यामध्ये त्यावरती माती टाकणं गरजेचं आहे. कारण की पाऊस पडेल नाही पडेल तर ओलाव्यामध्ये ते जमीन शोषून घेईल. तर तुम्ही जर माती टाकली तर तुमचं ड्रिपच्या पाण्यामुळे तिथला भाग ओला होईल आणि ते खत मुळांद्वारे खेचलं जाईल किंवा मायक्रोरायझाद्वारे खेचलं जाईल. तर अशा पद्धतीनं वरखताचा डोस द्यायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही वरखताचा डोस आणि भर झाली की सर्वात प्रथम तुम्हाला सल्फर आणि ह्युमिस्टर, सल्फर जे आहे ते 1 किलो या प्रमाणामध्ये तुम्हाला ड्रिपमधून द्यायचं आहे. सल्फर देत असताना 2 किलो सल्फर देत असताना कमीत कमी 200 लिटर पाण्यामधून ते दिलं गेलं पाहिजे जेणेकरून सारखं संपूर्ण क्षेत्रामध्ये पसरेल. त्यासाठी सल्फर तुम्हाला द्यायचं आहे. त्याबरोबर सल्फरसोबत तुम्ही प्लस ह्युमिकसुद्धा देऊ शकता जेणेकरून तुम्ही भर लावलेली असेल, तुमच्या मुळं वगैरे तुटलेल्या असतील, त्यामुळे नवीन मातीमध्ये नवीन ठिकाणी मुळं पांढरी मुळाची वाढ होण्यास आपल्याला त्यामुळे मदत होऊ शकते. आणि सल्फरमुळे तुमची जी पिकाची अन्न तयार करण्याची क्षमता आहे ती थोडी फास्ट होईल आणि त्याचबरोबर बरेचसे बुरशीजन्य रोग तुमच्या जमिनीमध्ये असतील किंवा जीवाणूजन्य असतील तर त्यांच्यावर पण नियंत्रण मिळवता येईल. सल्फर हा इथून पुढे खूप महत्त्वाचा घटक आहे जो आपल्याला प्रत्येक 15 दिवसाला जरी दिला तरी खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर 1-2-4 दिवस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला 5:45:5+8% त्यामध्ये ॲडिशनल झिंक असणारा ICL चा ग्रेड आहे,
तो ग्रेड तुम्हाला एकरी 5 किलो या प्रमाणामध्ये तुमच्या पिकाला द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला NPK ही स्टेबलमध्ये मिळेल आणि कंदवाढीसाठी तुम्हाला 5% त्यामध्ये पोटॅश आहे, प्लस तुम्ही वरतून टाकलेला पोटॅश आहे, तर तो मुबलक प्रमाणामध्ये पोटॅशची ती उपलब्धता तुमची होऊन जाईल आणि त्यामुळे तुमचा कंदवाढीचा पण प्रोसेस चांगली स्पीडमध्ये येईल. फक्त काय करायचं की डायरेक्ट पोटॅश या स्टेजमध्ये देणे टाळायचं, परंतु प्रत्येक खतामध्ये पोटॅश असणारच खत इथून पुढे आपल्याला वापरायचं आहे, किंवा वरतून जरी तुम्ही खत देत असाल तर ते पोटॅशयुक्तच द्यायचं आहे. वरतून आपण जे खतं देत असतो पोटॅशयुक्त तर ते हळूहळू लागतात, परंतु वॉटर सोल्युबल हे डायरेक्ट लागू शकतात, त्यामुळे कॉम्बिनेशनमध्ये फॉस्फरस जास्त असणारे खतं सध्या तरी वापरायचं आहे. नुसतं पोटॅश जास्त असणारे खतं अजून आपल्याला त्याचं वापरणं 0.050 असेल किंवा 13.045 असेल यासारखी खतं आपण इथून पुढच्या नियोजन म्हणजे 130 दिवसाच्या पुढच्या नियोजनामध्ये आपण त्याचा वापर करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला 1 लिटर ॲमिनो ॲसिड द्यायचं आहे, ते ॲम्बिशन देऊ शकता किंवा इसाबियन किंवा इतर कोणतंही ॲमिनो ॲसिड तुम्ही जमिनीमधून 1 लिटर ड्रिपवाटे या स्टेजमध्ये द्यायचं आहे, जेणेकरून जे काही पिकाला तयार करण्यास थोड्याशा अडचणी येत आहेत त्या ॲमिनो ॲसिडमुळे स्टेबल किंवा त्याची उपलब्धता होण्यासाठी किंवा इतर काही गोष्टी, तर त्यामुळे तुमचं ॲमिनो ॲसिडमुळे हे सर्व प्रॉब्लेम्स जे आहे ते दूर होऊन जातील. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे या स्टेजमध्ये, कारण की या स्टेजमध्ये कंदवाढीच्या काळामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज जी आहे ती खूप जास्त प्रमाणात, इथून मागं थोडंफार प्रमाणात आपण जसं सूक्ष्म अन्नद्रव्य नाव आहे त्या प्रमाणात त्याची गरज होती, परंतु इथून पुढे कंदाच्या वाढीच्या काळामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची जास्त प्रमाणात गरज पडते, म्हणजे मागच्यापेक्षा दुप्पट तिप्पट गरज पडू शकते. इतर अन्नद्रव्यापेक्षा लागतं कमी, परंतु वारंवार त्याची गरज भासत असते, तर त्यासाठी तुम्ही DAP जे आहे ते 3 लिटर एकरी या प्रमाणामध्ये द्यायचं आहे, ते तुम्ही रानडेचं देऊ शकता किंवा तुम्हाला एखादा चांगला अजून जर वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही वापर करू. त्यानंतर आपण जे दिलेले खतं आहेत किंवा दुय्यम अन्नद्रव्य आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत किंवा NPK आहेत, हे तर आता आपल्या जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, जसे की आपण वर खताच्या माध्यमातून दिलेले आहे, 2 गडे आपण 5.45 दिलेलं आहे, ॲमिनो ॲसिड दिलेलं आहे, तर हे मुबलक प्रमाणात आता सध्या उपलब्ध आहे. परंतु काही फिक्ससुद्धा वाण्याच्या प्रोसेसमध्ये असतील, काही फिक्स झाले असतील, तर त्यासाठी आपल्याला विद्राव्य खताबरोबरच जे आहे ते जैविक जीवाणू खतं याचासुद्धा वापर करायचा असतात, ज्यामध्ये अझोटोबॅक्टर आहे, PSB आहे, KMB आहे, जेणेकरून तुमच्या जमिनीमध्ये जे जे खतं पडलेली आहेत किंवा फिक्स झालेली आहेत त्या फिक्स झालेल्या खतामुळे तुमच्या जमिनीचा PHसुद्धा वाढू शकतो आणि हे जे खतं पडलेले आहे ते परिणामी जमिनीमध्ये अपायकारक असतात, तर त्यामुळे तुम्ही अझोटोबॅक्टर, PSV आणि KMB याचा वापर पुन्हा करायचा आहे, जेणेकरून हे खतं पडलेली खतं पण आणि त्यानंतर 1-2 तासांनी पुन्हा तुम्हाला 12-61 फ्रेशमध्ये द्यायचं आहे, जेणेकरून या दोन्ही बाजूंनी काम झाल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये चांगली ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर 42-47 आणि N21 प्रत्येकी 3-3 KG तुम्हाला त्यानंतर 2-4 दिवसांनी त्याचा या ग्रेडचा वापर निश्चित करायचा आहे. त्यानंतर पुन्हा 2-4 दिवसांनी 4 दिवसांनी पुन्हा तुम्हाला 13-40-13 या ग्रेडचा सुद्धा वापर करायचा आहे आणि त्यानंतरच्या 4 दिवसांनी तुम्हाला 0-52-34 या खताचा 1-5 किलो या प्रमाणात वापर करायचा आहे. तर एकंदरीत तुम्हाला अशा पद्धतीनं 100 ते 120 दिवसामध्ये नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही नियोजन स्ट्रिक्ट फॉलो केलं तर तुमच्या कंदाची वाढ आणि फुगवण जी आहे, वाढ म्हणजेच मधल्यामध्ये कंद वाढत चालत असतो बरोबर, फुटवे इथपर्यंत असे परंतु कंदाची साईज इथपर्यंत असते, तर ते अशा पद्धतीची वाढ या नियोजनामुळे होऊ शकते. त्याचबरोबर कंदाची जाडी, कंदातील पाण्याचं प्रमाण आणि इतर गोष्टी कंदा संबंधित या सर्व गोष्टी या स्टेजमध्ये आपल्याला लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, एकंदरीत मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बेसल डोस एकरी 1840 2 बॅग प्लस पोटॅश 2 बॅग आणि त्यामध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट 10-12 किलो एकरी घेऊ शकता.
त्यानंतर दुसरा त्याच दिवशी तुम्हाला सल्फर 2 kg ह्युमिस्टार जे की कॉम्पो कंपनीचं आहे तर ते 400 ग्रॅम एकरी हे तुम्ही ड्रिपमधून त्याच दिवशी द्यायचं आहे. त्यानंतर 5.45+8% झिंक असणारा ICL ग्रेड आहे तो सुद्धा तुम्ही त्यानंतर 5 दिवसांनी वापरायचा आहे. त्यानंतर 5 दिवसांनी ॲमिनो ॲसिड घ्यायचं आहे 1 लिटर. त्यानंतर 5 दिवसांनी 0.42/47+N21 आणि 3-3 किलो प्रत्येकी हे घ्यायचं आहे. त्यानंतर 1-2 दिवसांनी तुम्हाला DF रानडीचं हे 3 लिटर एकरी या प्रमाणात घ्यायचं आहे. त्यानंतर 1-2 दिवसांनी तुम्हाला आजोटोबॅक्टर PSB KMB याचा वापर करायचा आहे आणि 2 तासांनी आजोटोबॅक्टर PSB KMB दिल्यानंतर 2 तासांनी तुम्हाला 12-61 या ग्रेडचा सुद्धा वापर करायचा आहे. त्यानंतर 13-40-13 या ग्रेडचा एकरी 5 किलो वापर तुम्हाला PSB आजोटोबॅक्टर दिल्यानंतर 5 दिवसांनी करायचा आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे 0.52-34 या खताचासुद्धा तुम्हाला त्यानंतर वापर करायचा आहे. तर ही आहे शेवटची स्टेज. ही स्टेज झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस मायक्रोरायझा देऊन घ्यायचा आहे की जेणेकरून पाण्याचं प्रमाण असेल किंवा काही ठिकाणी मुळांची वाढ होत नसेल, काही ठिकाणी कोरडावा असेल, तर या स्टेजमध्ये तुम्हाला मायक्रोरायझाचासुद्धा वापर करणं तितकाच गरजेचं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत 100 ते 130 दिवसाचं नियोजन या पद्धतीने तुम्ही जर सर्वांनी केलं तर निश्चितच तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये ग्रीप पाहायला मिळेल, त्याचबरोबर कंदाची डेव्हलपमेंटसुद्धा चांगली पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने 100 ते 130 दिवसाचं नियोजन तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकॉन पण प्रेस करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद, आभारी आहे.